नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. कल्याण शहर परिसरातील असमान रस्ते आणि खड्ड्यांमुळे आत्तापर्यंत 5 जणांचा नाहक बळी गेलेला असतानाच खड्ड्यामुळे आणखी एक अपघात घडलाय. कल्याण पूर्वेकडील नेतिवली चौक परिसरात पडलेल्या खड्ड्यात गाडी घसरून हा अपघात झालाय. या अपघातात एक शिक्षिका आणि तिच्या मुलीला गंभीर दुखापत झालीय. कल्याणच्या रामबाग परिसरात राहणाऱ्या शिक्षिका भारती नरे या त्यांच्या मुलगी सिद्धी हिला नांदिवली परिसरात असणाऱ्या शाळेतून घेऊन घरी जात होत्या. बुधवारी 18 जुलै दुपारी 4:15 सुमारास नेतिवली चौकातून जात असताना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्यांच्या एकटीवा गाडीला अपघात झाला. यामुळे भारती आणि सिद्धी या दोघीही जखमी झाले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यात टाकलेल्या खाडीमुळे गाडी घसरल्याची माहिती भारती यांचे पती चेतन नरे यांनी दिली. या अपघातात भारती यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून प्लॅस्टर घालण्यात आले आहे, तर सिद्धीलाही बऱ्यापैकी मुक्कामार बसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आणखी कोणाचा जीव जाण्याच्या आत या मार्गावरील खड्डे दुरुस्त करण्याची मागणी चेतन यांनी केली आहे. तर पालघर जिल्ह्यातही खड्ड्यांची हीच परिस्थिती असून रस्त्यावरील खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे. पावसाळ्यापूर्वी केली जाणारी खड्डे दुरुस्ती ही वरवरची मलमपट्टी असते. पावसाळ्यात ही दुरुस्ती वाहून जाते. अशाच कामांमुळे अपघात होण्याची शक्यता असते आणि अनेकांना आपला जीवही गमवावा लागलाय. तर आत्ता अशा या रस्त्यांची अवस्था पाहता रस्त्यांवर अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. तर पायी चालताना नागरिकांना उड्या मारल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली असून ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे रस्त्यावर मार्ग शोधताना वाहन चालकांची कसरत होत आहे. तर अशा या अनेक भागात असे खड्डे निर्माण होत असल्याने प्रशासनाने केलेल्या कामाबाबत नागरिकांमधून संतापाची लाट निर्माण झाली आहे. आत्ता वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.